गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा रे, तुम्हाला खेळायला आवडतं? आवडतं म्हणजे आपल्याला खेळायला तर सगळ्यांनाच आवडतं. कोणाला मैदानात जाऊन खेळायला आवडतं तर काही जणांना खेळण्यांबरोबर खेळायला आवडतं. मला सांगा रे, तुम्हाला कोणकोणते खेळण्यांबरोबर खेळायला आवडतं? मुलींना पाहुण्यांबरोबर खेळायला आवडतं. छोटी छोटी भांडी कुंडी ते खेळ खेळायला आवडतात. तर मुलांना क्रिकेट बरोबर बॅट बॉल बॅडमिंटन असे खेळ आवडतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, एक खेळणं दाखवणार आहे. हे काय आहे सांगा? हे काय आहे? फुगा. मला नाही असं वाटत की आतापर्यंत कोणी या खेळण्याबरोबर खेळलं नसेल, असं होतच नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो फुगा खूप आवडतो. फुगे कोणकोणत्या कलरचे असतात रे? हे फुगे वेगवेगळ्या कलरचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात. जत्रेमध्ये बघा, आपण जत्रेमध्ये गेलो तर सर्रास आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फुगे पाहायला मिळतात. मग त्याच फुग्यांवर आधारित आपण एक कविता पाहणार आहोत. फुग्या रे, कवयित्री वसुधा पाटील यांची ती कविता आहे फुग्या रे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला ती कविता वाचून दाखवते. तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 66 वरती ती कविता तुम्हाला दिलेली आहे. मी पहिल्यांदा वाचून दाखवते, तुमच्या सर्वांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. फुग्या फुग्या फुक्षील किती, आबाई उंच जाशील किती, पक्ष्यांची गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, गेला जरवा उंच झाड, चंद्राच्या घरी मुक्काम मार, जोडून दे टेलिफोनची तार, रोजच रात्री गप्पांचा वार, मी म्हणे हॅलो हॅलो, तिथून उत्तर काहो राम, खरंच ना पण तूवर जाणार की मधल्यामध्ये पण म्हणणार. म्हणजे या कवितेमध्ये काय दाखवलं आहे की दोन मुलं आहेत आणि ती मुलं कोणाबरोबर तर त्या फुग्यांबरोबर बोलत आहेत. म्हणजे त्याने एक फुगा फुगवलेला आहे आणि तो त्यांनी वरती अशा आभाळात उडवलेला आहे आणि ते फुग्यांबरोबर गप्पा मारत आहेत. तर काय गप्पा मारत आहे? तर फुग्या फुग्या फुक्षील किती, म्हणजे ते फुगवताना बोलतात अरे तू किती फुगणार आहे. बघा आपण तो फुगा फुगवत जातो, फुगवताना जरा भीती वाटे ना फट झाला तर, म्हणजे आपण घाबरत घाबरत. पण आता काय आहे की फुगे फुगवायची पण मशीन आलेली आहे आणि त्या मशीनद्वारे आपण फुगा फुगवतो. तर ती मुलं म्हणतात अरे फुग्या तू किती फुगणार आहेस, आबाई उंच जाशील किती. आणि तो फुगवल्याच्या नंतर ती मुलं तो जसा आबाळात जातो तशी ती मुलं त्या फुग्याला विचारत आहे तू आबाळात उंच किती अजून जाणार आहे. म्हणजे बघा जसजसा वारा लागत जातो, जसजसा वारा लागत जातो तसतसा तो फुगा वरती वरती उडत जातो. पक्ष्यांची गोष्टी करशील किती, पक्ष्यांची गोष्टी करशील किती म्हणजे खरोखर तो फुगा पक्ष्यांबरोबर गोष्टी गप्पा मारणार आहे का? नाही. पण जेव्हा तो आभाळात जाणार आहे तेव्हा आभाळात काय असतात? सगळीकडे पक्षी असतात. आणि ती त्या मुलाने काय म्हणत आहे की जणू काही तो फुगा त्या फुग्या पक्ष्यांबरोबर गप्पाच मारणार आहे. याचा अर्थ तू फुगा काय होणार आहे? खूप उंच जात आहे. पक्षी बघा खूप उंच उडत असतात, म्हणजे तू एवढा उंच जाणार आहे की जणू काही त्या पक्ष्यांबरोबर गप्पा मारणार आहे. वाऱ्याशी झुंज घेशील किती, बघा मी आत्ता सांगितलं जसजसा वारा लागत जातो तसतसा तो फुगा काय होतो वरवर जातो. इथे नवीन शब्द आलाय झुंज. झुंज म्हणजे काय? संघर्ष. म्हणजे जसजसा म्हणजे एक प्रकारची वाऱ्याची आणि ती फुग्याची काय लागलेली असते? झुंज. म्हणजे वारा येत असतो आणि तो फुगा देते त्या वाऱ्याच्या सहाय्याने वरती वरती जात असतो. तर मुलं म्हणताय जसं काही जण तू त्या वाऱ्याशी झुंजत करत आहेस, ढगांना पार करणार का? आता त्या मुलांना प्रश्न पडलाय. बघा जेव्हा आपण असं वरती बघतो तेव्हा असं काय आपल्याला वाटतं की ढग काय आहे? खूप जवळ आहे. पण ते खरोखर जवळ असतात का? नाही. ढग खूप उंच आहे, एवढे उंच की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. पण मुलांनी कल्पना केली की तू
आणि तो फुगा त्या ढगांना पार करणार आहे. ताऱ्याशी खो खो खेळणार का? आणि मुलाला प्रश्न पडलाय की आता तो फुगा ढगांना पार करणार म्हणजे तिचा त्याचा कशाशी संबंध आहे ना? ताऱ्यांबरोबर. आणि ताऱ्यांशी खो खो खेळणार का म्हणजे तारा तारे बघा चमकत असतात नदीमध्ये, असे चमकत असतात नदी बंद होत असतात, म्हणजे जणू काय तुम्ही एकमेकांबरोबर खो खो खेळणार आहात. गेला जर का उंच फार चंद्राच्या घरी मुक्का मार. आणि ती मुलं त्या फुग्याला सांगतात जर तू उंच गेलास तर उंच गेलास तर कोणाच्या घरी राहणार? चंद्राच्या. म्हणजे वरती आवाज असतो चंद्र राहतो आणि तू काय कर त्याच्या घरी मुक्काम कर. मुक्काम कर म्हणजे काय? तू चंद्राच्या घरी राहणार. जोडून दे टेलिफोन जिता. आणि मग ती मुलांची काय इच्छा आहे की फुग्याने काय करावं? चंद्राच्या घरी मुक्काम मारावं आणि आम्हाला टेलिफोनची तार जोडून द्यावी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल टेलिफोनची तार म्हणजे काय? पण तुम्ही टेलिफोन कधी पाहिलेलाच नाही आहे. जास्त तर तुम्ही टेलिफोन पश्चिम एखाद्या मुलांनी पाहिलेला असेल, थोड्या पण मुलांनी पाहिला असेल. हे बघा आता आहे टेलिफोन आणि आता तर तुम्ही मोबाईल बघता. मोबाईलला काही तारा असतात वायर असतात नाही, पण ह्या टेलिफोनला पूर्वी काय असायच्या? अशा वायरी असायच्या. संपर्काचं साधन पहिल्यांदा हा टेलिफोन होता आणि तेव्हा वायरी असायच्या आणि त्या वायरी सगळीकडे जोडलेल्या असायच्या. तशीच ती मुलं म्हणतात तू चंद्राच्या घरी जाऊन ती टेलर त्याच्या घरात टेलिफोनची तार असेल ते आम्हाला जोडून दे. म्हणजे काय होईल? रोजच रात्री गप्पांचा माल, गप्पांचा वाद. म्हणजे आम्ही रोज रात्री काय करू? रोज रात्री चंद्र येईल आणि चंद्र आला की आम्ही त्याला फोन करू आणि आम्ही चंद्राबरोबर गप्पा मारू. मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर का बोला? म्हणजे ती मुलं म्हणतात आम्ही हॅलो हॅलो करू आणि चंद्र आम्हाला काय विचारे का बोला? म्हणजे त्या मुलांचे मुलांनी कल्पना केली की जर फुगा वरती गेला तर आपल्या चंद्राबरोबर काय होईल? गप्पा मारते. पण नंतर मुलं काय म्हणतात बघा, खरंच ना आपण तूवर जाणार की मधल्या मध्ये पटकावणार? पण नंतर मुलाला प्रश्न पडला की आम्ही एवढा विचार करतोय पण तू खरोखर वरती जाशील का की तू मधल्यामध्ये पटकाशील? पटकावणार म्हणजे काय? फुटून जाणार. फुग्यामध्ये फुग्याला जेवढी गरज असते तेवढी हवा मिळाली तर तो राहतो, पण जास्तच वाऱ्याचा जोर आला किंवा जास्तच वाऱ्याचा दाब पडला त्याच्यावरती की तो काय होऊ शकतो? फुगा फुटतो. याचाच अर्थ काय? आपण खाता नाही विचार करून खाल्लं पाहिजे. आधी खाल्लं की ते काय होतं? बाहेर येतो फुगा. बघा फुग्यात पाहिजे तेवढीच हवा भरावी लागते. जास्त भरली तो काय होतो? फुगा फुटतो. म्हणजे मुलं काय म्हणतात, पण एवढा आम्ही विचार करतोय पण खरोखर वर जाणार आहेस ना की तू म्हणण्यामध्ये पडणार आहेस. म्हणजे लहान मुलांनी त्यांच्या डोक्याने केलेली कल्पना आहे. कवित्री वसुधा पाटील यांनी दाखवलंय की लहान मुलं त्या फुग्याविषयी काय कल्पना करू शकतात. तर आता परत मी कविता तुम्हाला वाचून दाखवते. माझ्या बापून बोलायचं फुग्या फुग्या फुगशील किती पक्ष्यांची गोष्टी करशील किती वाऱ्याची झुंज घेशील किती ढगांना पार करणार का ताऱ्याशी खो खो खेळणार का गेला जर का उंच फार चंद्राच्या घरी मुक्काम मार जोडून दे टेलिफोनची तार रोजच गप्पांचा वाद. मी म्हणे हॅलो हॅलो तिथून उत्तर का होणार? खरंच ना पण तू वर जाणार की मध्ये पट म्हणणार? तर विद्यार्थी मित्रांनो इथं कवयित्री वसुधा पाटीलने फुग्यावर आधारित आपल्याला एक कविता दिलेली आहे. तर आता मी तुम्हाला शिकवली आहे तर तुम्ही काय करायचं? या कवितेचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लेखन करायचं आहे.
आणि एक ॲक्टिव्हिटी म्हणून एक उपक्रम म्हणून तुम्ही तुमच्या वहीमध्ये फुग्यांचे एक दोन दोन तीन फुग्यांचे चित्र काढायचे विविध आकाराचे विविध आणि त्या फुग्यांना रंग द्यायचा आहे आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आहे. तर आजच्या पाठाला आपण फुग्यारे या कवितेचा अभ्यास केला. याचा पुढचा ह्याच्यावरचा जो अभ्यास आहे तो आपण उद्याच्या पाठाला